चांगले करण्याचं बांधण्याचं मोठं काम केलेलं आहे. आज पूर्वीचं काम आणि आताच्या कामामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली दर दिवशी हे सगळे हजारो किलोमीटरचे रस्ते आज गडकरी साहेबांनी केले आणि देशामध्ये एक वेगळा आयाम या देशातल्या या रस्त्यांच्या कामाला दिला आहे. त्यांनी अनेक रस्ते बांधले, पूल बांधले, मोठ्या प्रमाणावर टनेलची कामं केली, की इन्फ्रामॅन म्हणून त्यांची एक ओळख आहे. आणि रामटेकचे आमचे राजू पारवे हे देखील प्रभू रामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून उभे आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे काँग्रेसमध्ये काही राम राहिलेला नाही, आणि म्हणून तेही एक आमदार, विद्यमान आमदार असताना त्यांनी आज महायुतीची उमेदवारी घेतलेली आहे. त्यांचा देखील विजय निश्चित आहे आणि त्यांच्या पाठीशी आमचे खासदार कृपाल तुमाने हे भक्कमपणे पाठीशी उभे आहेत. कृपाल तुमाने यांना देखील मी मोठी जबाबदारी देणार आहे आणि नक्कीच यामध्ये जे काही कृपाल तुमानेजींचं गेल्या 10 वर्षाचं काम जे आहे त्या कामाची पोचपावती देखील या निवडणुकीमध्ये मिळेल. त्यामुळे ही सर्व निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली महायुती जिंकेल. वंचित आणि महाविकास आघाडीची युती तुटली, आज वंचितनं यादी जाहीर केली. हा म्हणजे आता ते त्यांचा विषय आहे, कारण महाविकास आघाडी म्हणजे काय नक्की माहीत नाही. त्यांच्यामध्ये कोण कुठे आहे तेही माहीत नाही, कुणाला कुणाचा पायपोसही माहीत नाही. त्यामुळे हे सगळे स्वार्थासाठी एकत्र आलेले लोक आहेत, मोदी द्वेषाने पछाडलेले लोक एकत्र आलेत. आणि गेल्या 2014 देखील मोदीजींना फार आरोप प्रत्यारोप केले, सगळे एकत्र येऊन हे कोंडाळं केलं, तरीसुद्धा 2014 देखील मोदीजी निवडून आले. 2019 जास्तीचे आरोप केले, त्यामुळे जास्तीचे आरोप केल्यामुळे जास्तीच्या जागा आल्यात. आता देखील ते मोदीजी 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 एकच त्यांचं ध्यास आहे आणि तो मोदी द्वेष आहे. त्यामुळे या देशातली जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. जेवढा जेवढा विरोध त्यांना होतो आहे तेवढी जनता त्यांच्या पाठीशी जाते, आणि म्हणूनच त्यांनी जो आकडा दिला आहे 400 पार हा महत्त्वाचा आहे.